Network, hey, you are connection. Aturangi dhasu fande. Hey, you are connection. Hey, must it's a network. Hey, you are connection. Aturangi dhasu fande. Hey, you are connection. Hey, awesome joyride. You was in the Delhi. Guess I go to full on. You are getting. नमस्कार, मी अपूर्व रांजणकर आणि तुम्ही बघत आहात एंगेज डिओ स्प्रे प्रस्तुत युवागिरी. लेट्स जगूया फलोत. आम्ही आलोय आता मुंबईच्या धारावी एरियामध्ये. धारावी मुंबईची दुसरी राजधानी आहे. इथे प्रत्येक घरात आहे व्यवसाय, प्रत्येक घरात दडलंय टॅलेंट. आणि आजच एक युनिक टॅलेंट बघायला आम्ही आलोय, पण ते जाणून घ्यायला तुम्ही थोडी वाट बघा, एक सरप्राईज आहे. फाउंडेशनच्या धारावी रॉक्स ग्रुप बरोबर आणि परफेक्ट एक्झाम्पल आहे ते. म्हणजे गरजेचं नसतं की प्रॉपर ड्रमच पाहिजे किंवा गिटार पाहिजे, सिंथसायझर पाहिजे. हे काय ड्रम, जेम्बे, काय प्लास्टिकची बाटली, त्याच्यामध्ये तांदूळ टाकून ते म्युझिक बनवतात. सी, भारी भारी. काय तुझं नाव? माझं नाव सूर्या एम के आर. सूर्या एम के आर, महाराष्ट्र नाही आहेस? नाही. तू मराठी तरी बोलतोस? थोडा थोडा. क्या बात है. आणि व्हॉट इज द स्टाइल? म्हणजे हिप हॉप स्टाइल, ओल्ड स्कूल हिप हॉप स्टाइल. बर, तू मग इकडे काय करतोस मुंबई मध्ये? मुंबई मध्ये राहतोस मी. आणि तू इथे काय करतोस? टॅलेंट? इथे आमचा टॅलेंट आहे, शो करतोस आम्ही. बर, तो अकाउंट फाउंडेशन तर्फे तर्फे. याच्या व्यतिरिक्त काय करतोस तू? रॅपिंग अँड बीट बॉक्सिंग. यू रॅप? यस. होऊन जाते, चल. यू हा
सुन बेटा सुन, तेरी जिंदगी की आखिरी रात अपने रैप में तोड़ी नई पुरानी सच्ची बात, मेरे सच्चियों को खोला मेरे रैप में दारा, सबके जिंदगी में डाला हमें धारावी के छोटे लाला, ये हमें धारावी के छोटे लाला। हाँ मेरे दिल के बात सुनो लो संगीत से, सच बोल रहा हूँ मेरे अरे जुबान से, काच के ना ताच के दुश्मन हुआ नाच के, एरिया पे डीजे तू भी पा के नाच, तेरी जिंदगी जीता है तेरे ही काबू, ना कभी भरोसा कर ना कभी किसी के वादों में, ये हाँ dog sang in this rap, yo best cause strippers won't help up us, my flow's on a race, I'm on a chase, no law, just being off on my waist, my waist so hard, I'm a little fraud, go girls, go get lost, no girls in my life is my policy, but seeing every couple just jealousies, I'm become like this, I'm mentally, I'm a playboy, man, I'm so silly, my friend is a b-boy, blip, I rap is my hobby, baby, never slip, hip-hop is my culture, okay baby, hip-hop in a slum, don't think silly, hip-hop started in a slum, out countries I proud to be Indian and keep tripping. Oh my god, wow wow, please tumhi ikdech raha ani he jastit jast promote kara so that everybody can learn rapping and kay mhanta beatboxing. Enjoy beatboxing. Great great great, amazing. Mulin no ye ikre tu ithe tu. Hi hi. तुझं नाव काय? माझं नाव मंजू. मंजू, बरं. आणि तू काय करतेस इथे? मी आता 10वीला आहे, पण मी इथे अकाउंट फाउंडेशनतर्फे आली आहे, कारण की मला ड्रम वाजवायचं होतं, माझं एक शौक होतं, हॉबी होतं माझं, त्याच्यामुळे मी इथं आली. माझा फ्रेंड मला जॉनीने आणलेलं, त्याच्यामुळे माझी फ्रेंड पण ममता आली आहे, म्हणून मी तिला घेऊन आली आहे इथं. माझं नाव ममता शिंदे, मी ठाण्याला बेडेकर कॉलेजला 12वीला. ही 10वीला, तू 12वीला. अभ्यास कधी करता तुम्ही? बोर्ड एक्झामच्या टायमाला. परीक्षेजवळ आल्यावर. घरी माहिती आहे की तुम्ही इथे? हो. मस्त सपोर्ट आहे त्यांचा? हो सपोर्ट आहे, पण आता घरचे जरा बोलतात की आता फेब महिन्यामध्ये एक्झाम आहे, अभ्यास कधी करणार. तुम्ही त्यांचे गुरु आहात? हो. अरे वा, आणि मस्त प्रोत्साहन दिलं तुम्ही त्यांना इकडे यायला. बरं, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की म्युझिक आयुष्यात जर नसतं तर काय झालं असतं? काय ना, ते आपलं ब्लॅक अँड व्हाईटची दुनिया असेल ना, तेच तसं वाटेल. म्युझिक शिवाय जरा काय नसेल तर असं वाटेल की आपण या जगात असून व्यर्थ आहे. तुमचा आणि फेवरेट म्युझिक म्युझिशियन कोण आहे? ए आर रेहमान आणि ड्रम मास्टर शिवमणी, त्याला वन मॅन आर्मी बोलतात म्युझिकमध्ये. हे तर होल अँड सोल सगळ्यात, कारण की कसं हातच दिसत नाही ते वाजवताना, कारण की त्यांच्याकडून जे टॅलेंट भेटते की ते बॉटल आपले सुटकेस हे ते जर ते करू शकतात, तर मग आपण या फेकलेल्या वस्तूपासून आपण का नाही करू शकत. तर असे आम्हाला आमचे जे माझे गुरु आहेत विनोद सर, त्यांनी आम्हाला आयडिया दिली, अरे असं करा तसं. मग असं करत करत मग आम्ही टाकापासून टिकाव ह्याच्यापासून म्युझिक कसं तयार करायचं हे आम्हाला आयडिया देत गेलं, आणि आम्ही आयडिया घेत गेलो आणि वाजवायला सुरुवात केली. तुझ्यासाठी म्युझिक म्हणजे काय? माझ्यासाठी म्युझिक बोललं तर एक प्ले, म्हणजे चालता फिरता आपण वाटलं कधी कधी कुठे जातो, पायाने जरी आपण टॅप करतो तेही म्युझिक आहे. म्युझिक आहे नॉर्मली आपण मांजरी शेक करतो तरी हाडांचा आवाज येतो, तो पण म्युझिकच आहे. म्युझिक असं सगळीकडेच आहे, फक्त ते ओळखायची आपल्यामध्ये ते टॅलेंट पाहिजे, क्षमता. खूप मजा आली मला वाजून आता, कारण की ही आमची छोटीशी फॅमिली आहे, आम्ही यांच्यासोबत वाजवतो, आम्हाला खूप मजा येते. अजून काय नाही. आणि टीव्हीवर येणार आहेस, तू काय सांगायचं? एवढं सांगतो की जी वस्तू टाकता तुम्ही त्याचा उपयोग करा, टाकू नका. व्हेरी गुड. आपल्याबरोबर गाईज आहेत विनोद शेट्टी, आणि हे ह्या सर्वांचे गुरु आहेत, इन्क्लुडिंग यू सर. दोन्ही सर्स ह्या सर्वांचे गुरु आहेत, आणि आता तुमच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत, पण त्याच्या आधी तुम्ही गाणं बघा आणि परत या.
वाऱ्यात पाटील जोमात, इश्काच्या वाऱ्यात पाटील जोमात, अंगात सलगी भरली आता काहूर दोघात, भीतीच्या पल्ल्याड आडगळ दारास लावू आता, इश्काच्या वाऱ्यात पाटील जोमात, अंगात सलगी भरली आता काहूर दोघात, भीतीच्या पल्ल्याड आडगळ दारास लावू आता, अशी भिंगरी वाड्यात शिरली अंगात घुमली, लाजेचा आवलय आणू नका, डोक्यावर टोपीने तोंडात पान, डोक्यावर टोपीने तोंडात पान, पाटील गातो या गाण, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, एकॉन फाउंडेशन तुम्ही बिल्ड करताना तुम्ही काय विचार केला? 2008 जेव्हा एकॉन फाउंडेशनचं आमचं कॉन्सेप्ट आलं आम्हाला, मला वाटलं जे कचरेमध्ये जे काम करतायत आणि जे रिसायकलिंग करतात आणि स्पेशली धारावीमध्ये जे एवढी माणसं, एक आपलं जे मुंबईत जे श्रीमंत लोकांचे जे कचरा आहे तो प्लास्टिकचा रिसायकलिंग होतो, तर कुठेतरी मला वाटलं की या लोकांचा आवाज आपल्याला सरकारकडे पोचवायचं आहे आणि या श्रीमंतांना समजवायचं आहे की तुमचा प्लास्टिक जो आहे तो हे गरीब लोक रिसायकल करतात, तर मी या गरीब लोकांना या पातळीवरती या स्टेजवरती आणून लोकांना हे समजवायचं आहे की जे तुमचं कचरा साफ करतायत ना, आज तुमच्या समोर कलाकार म्हणून उभे झालेत, हे माझं आहे. आणि कधी सुरुवात झाली याची? 2008 पहिल्यांदा आम्ही एक डॉक्युमेंटरी बनवलं आहे वेस्ट म्हणून, ते यूट्यूबमध्ये आहे. तर माझा एक मित्र होता पराशर बरुआ, त्यांनी 3 हे रॅक पिकर्स बरोबर फिरला तो, आणि मग त्यामधून जे आमचं एक डॉक्युमेंटरी आलं, ती डॉक्युमेंटरी घेऊन आम्ही कॉलेजेसमध्ये गेलो, शाळेत गेलो, सरकारकडे दाखवलं आणि म्हणालो की हे यांची जिंदगी काय आहे, कारण तो एकदम गुप्त जिंदगी आहे, ते रात्री निघतात आणि जमिनीतून प्लास्टिक काढतात, गाड्यांच्या खालीतून काढतात, समुद्रावरती, आणि आपला समाज जो आहे त्यांना चोर म्हणून बघतो, आपण आपले कुत्रे सोडतो त्यांच्यावर, वॉचमॅन लोक पकडतात, राऊंडअपमध्ये या मुलांना पकडून आत्महत्या करतात, ते हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि जे आपण स्वच्छ मुंबई स्वच्छ भारतचा निर्माण केलं आहे, याच्या अगोदर 50 हे लोक आपले कचरा साफ करतायत, तर त्यांना तुम्ही जेव्हापर्यंत रिस्पेक्ट देत नाही आणि त्यांचे जे इनोसेन्स आहे, त्यांचं जो चाइल्डहूड गेलं आहे, ते आपल्याला परत करायचं आहे. वा, इट्स अन अमेझिंग थॉट, खरंच आहे. आहेत किती तुमच्याबरोबर आता? आमच्याकडे 120 आहेत आणि हे 120 जे आहेत आता तुमच्या समोर जे आहेत आपले कलाकार आहेत, हे म्युझिकचे क्लासचे आहेत. तर धारावी रॉक्स हा जो बँड आहे हा म्युझिकमधून निघाला आहे, कारण तुम्हाला माहिती आहे संबंध जगात जे आहे, म्युझिक जो आहे संघर्षातून निघतं आहे, आणि म्युझिकचा जो आवाज आहे, जो जॅज असू दे, आपलं हिपहॉप असू दे, रॅप असू दे, ते जे गरीब वर्गाचं जेव्हा आत्मदे जे त्यांचं जे शोषणमधून ते संघर्षातून बाहेर पडतं, आणि त्यासाठी आपल्या देशात पण तुम्ही बघणार जे गरीब लोकांचा जो एक पोवाडा असतो व सॉंग्स असतात त्या त्याच्याशी कम्पेअर काहीच नसतो. हां, तर त्यामुळे जे फोक सॉंग असतात, तर ही नवीन पिढी आहे, हे तुमचे युवा आहेत, आणि त्यांनी संबंध जगाचं जे म्युझिक आता ते ऐकून ते रॅप स्टार्स, हे हिपहॉप, हे सगळं नवीन जे एक फॉर्म्स आहेत म्युझिकचे ते आलेत बाहेर. यांचे पेरेंट्स सपोर्ट करतात त्यांना? भरपूर मुलांचे पेरेंट्स सपोर्ट करतात, पण आम्हाला जेव्हा हे आपण धारावी रॉक्स बनवलं, तर तेव्हा जे मुली आहेत स्पेशली धारावीमध्ये मुलींच्यावरती फार कंट्रोल असतो, आईवडिलांना वाटतं की मुली बाहेर गेलेत तर कोणीतरी त्यांना एक्सप्लॉइट करतील, त्यामुळे त्या आईवडिलांवरती आम्हाला भरपूर त्यांना समजवायला लागलं की आमच्याकडे प्रोटेक्टेड एक एन्व्हायरमेंट आहे, आणि पहिलं आम्ही आमच्या मुलांना शिकवतो की जर तुम्ही मुलींबरोबर जर कुठेही थोडं पण
वाईट वागलात तर ते जे लाठी आहेत ते जे स्टिक्स आहेत ना जे ड्रम्स आम्ही वाजवतो त्यांनीच तुम्हाला बडवून काढणार या मुली. तर हे आम्ही पहिल्या मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवतो आणि सगळ्या स्त्रियांना हे शिकवतो की पहिलं आपलं जे तुम्हाला संरक्षण करायचं आहे ते तुम्ही पहिलं स्वतःचं करा. आणि या मुलांना सगळ्यांना समजवायचं आहे की तुम्ही मुलींना रिस्पेक्ट नाही केलात तर तुम्ही मर्द काय काही राहत नाही, माणूस म्हणून राहत नाही. तर जवळजवळ वर्षातून तुम्ही किती शोज करता? मी वर्षात एक 20-25 शोज करतो आणि आत्तापर्यंत धारावी रॉक्सने सुमारे 100 जास्त शोज केलेत. आणि ह्या शोजमध्ये भरपूर सेलिब्रिटीज बरोबर पण आम्ही शोज केल्या. नाही, दे हॅव परफॉर्म्ड. इनफॅक्ट आम्ही आलिया भट्ट बरोबर स्वतः ड्रम्स वाजवलं आणि जेव्हा दिवाळीला सलमान खाननी बोलवलं होतं त्यांनी पण ही ऑल्सो गॉट द होल क्रू टू ड्रम विथ द किड्स. सो आलिया भट्ट हॅज परफॉर्म्ड विथ सलमान खान हॅज परफॉर्म्ड. अजून आणि अमिताभ बच्चनजीने स्वतः त्यांच्या घरात बोलवून आपल्या धारावी रॉक्सला ऐकलं बसून तिकडे. तर असं आहे की जी छोटी मुलं आहेत ते ट्रेन होणार आणि जी मुलं त्यांना जॉब्स मिळतात आणि व ते करिअरमध्ये पुढे जातात तर ते ट्रेन होऊन पुढे जाणार. आणि धारावी रॉक्स जे त्यांना शिकवत आहे ते सेल्फ एस्टीम, कॉन्फिडन्स आणि लोकांसमोर पुढे जाऊन आपलं जे बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोलणं. आणि समाजात हे कोणी मागे राहणार नाही कारण हा जग सगळ्यांचा आहे, श्रीमंतांचं नाही आहे आणि कुठलाही एक वर्गाचा नाही आहे. हा जग सगळ्यांसाठी आहे आणि हे जे युवक आहे हे नवीन जे आपलं इतिहास घडवणार हेच घडवणार. अजून कोणते कोणते उपक्रम राबवता तुम्ही? बघा, एकॉन फाउंडेशन जो आहे फक्त धारावी रॉक्स नाही आहे. एकॉन फाउंडेशनचं जो एक संबंध पर्स्पेक्टिव्ह आहे रिसायकलिंगवर आहे की रिसायकलिंग जो आहे की आपण कसं जे प्लास्टिकचे वस्तू आपण परत निर्माण करू शकतो आणि ह्या प्लास्टिकला जर आपण रिसायकल केलं तर आपलं लँडफिलमध्ये जाणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे देवनार असू दे, मुलुंड असू दे, हे सगळे लँडफिल्स भरले आहेत. मुंबईत आज 10,000 टन गार्बेज इकडे कचरा एक दिवसात जमा होतो आणि त्यामध्ये 40% जे आहे प्लास्टिक आणि पेपर आहे. तर तो 40% पेपर आणि प्लास्टिक धारावीमध्ये रिसायकल होतो आणि धारावीमध्ये सुमारे 5,000 असे शेड्स आहेत जिथे हा रिसायकलिंगचं काम होतो आहे. तर त्यामुळे एकॉन फाउंडेशन काय करते की शाळेत आणि ऑफिसेसमध्ये आपण लोकांबरोबर एक रिलेशनशिप करून की इकडे आमचे जे वेस्ट आणि रॅक पिकर्स आहेत त्यांच्याबरोबर ओळख करून तिकडचा प्लास्टिक आम्ही घेऊन इकडे धारावीमध्ये आणतो आणि त्यांना रोजगार देतो आहे. तर हे जे काम आहे अमेरिकन स्कूल आहे मुंबईत, ओबेरॉय इंटरनॅशनल आहे, या सगळ्या शाळेतून जो जो कचरा आहे तिकडच्या मुलांना मी स्वतः जाऊन शिकवतो कसं आपण 3 गार्बेज ठेवायचं, प्लास्टिक, पेपर आणि जे वेट वेस्ट आहे ते अलग अलग करून. आणि पेपर आणि प्लास्टिक मला काही फीस देऊ नका पण मला तो प्लास्टिक आणि पेपर द्या. तर आमची लोकं जाऊन तिकडे घेऊन येतात पण लहान मुलं नाहीत, यांचे जे आईवडील आहेत ते तिकडे जाऊन कलेक्ट करतात. तर यामुळे रिसायकलिंगचा जो अवेअरनेस आहे आणि तुम्ही बघितलं असणार धारावी रॉकचा जो इन्स्ट्रुमेंट्स आहेत तो सगळं प्लास्टिक आहे. तर त्या प्लास्टिकचं जो इन्स्ट्रुमेंट आहेत हे ब्रँड अम्बॅसेडर्स झालेत. तर आता रिसायकलिंगसाठी हा मोठा प्रोत्साहन आहे संबंध जगात. रिसायकलिंगचा मोठा आपण कसं वेस्टमधून फ्युअल, वेस्टमधून वेल्थ आणि कचऱ्यामधून पैसा कसं बनवू शकतो हेच एकॉनचं काम आहे. व्हेरी नाईस. ओके, मला एक विचारायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला. युवागिरीतर्फे आपल्या युवकांसाठी एक मेसेज तुमच्याकडनं आणि तुमच्याकडनं. मला वाटतं सगळ्या युवकांनी शिकायला पाहिजे भरपूर आणि त्यांनी जे आपले टॅलेंट्स आहेत, जे समाजामध्ये जे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमना सॉल्व करण्यासाठी आपले टॅलेंट्स वापरायला पाहिजे. आणि जे आपला अभ्यास आहे आणि जे डिग्रीज आहेत त्या सगळ्या डिग्रीजचा फायदा तेव्हा होणार जेव्हा तुम्ही समाजामध्ये काहीतरी घडवणार आणि लोकांचा सुधार करणार. मी फक्त यंग जनरेशनला एवढंच बोलेल, जे आत्ताचे बरेच यंग जनरेशन ग्रॅज्युएटेड आहेत, वेल क्वालिफाईड आहेत, पण कसे ते अशा काही ठिकाणी वाईट लाईनला गेलेत, अल्कोहोल, ड्रग्समध्ये वाय गेलेत. मला फक्त त्यांना एवढंच मेसेज द्यायचं, जे तुम्ही शिकलात, जे तुमची टॅलेंट आहे, तुमची टॅलेंट ओळखा आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर बनवा. हे काय ड्रग्स आहे याच्या नादी लागून काय फायदा नाही. स्वतःचं आयुष्य खराब करण्यापेक्षा
स्वतःचा टॅलेंट वापरून पुढे जावा आणि मित्रांनाही पुढे घेऊन जावा. त्यांनी जे आपल्याला मेसेजेस दिलेत ते ऐका, पटतंय ना तुम्हाला? प्लीज हा मेसेज स्प्रेड करा सगळ्यांसाठी, ठीक आहे? आणि तुमच्या दोन्ही गुरूंना आम्ही देणार आहोत युवागिरीतर्फे सलाम. हीच आमची युवागिरी, लेट्स जगूया फुल ऑन. दूर कशाला मिठी तमाजा, ये ना हाँ ये ना, हात तुझे है हातात माझा, घेना घेना ये ना जवळ, ये ना ये ना, घेना जवळ, घेना घेना, जगू कसा तुझ्या विना. पुण्याच्या सारसबाग मध्ये आणि सारसबाग म्हणजे तरुणाईचे आकर्षण. जिकडे छान छान क्यूट क्यूट हॉट हॉट मुली तिथे अपूर्व रांजणकर अँड ऑब्व्हियसली युवागिरी. ए मुली सेल्फी घेताना पाऊट का करता असं? पाऊट म्हणजे आवडतं त्यांना म्हणून. काय आवडतं? उंदरासारखे तोंड, मागणारखे तोंड. इट्स स्टुपिड. हे उंदरासारखं तोंड आहे, दिस इज पाऊट. पण का तेच विचारतो, हे का करतात? आवडत मुलींना. इट लुक्स नाइस. इट डज नॉट लुक नाइस. तू कशाला पाऊट करतोस? मग कुठे गेला? ऑफकोर्स करतो. प्रत्येक फोटो मध्ये हा मुलगा पाऊट करत असतो. नाही बिलकुल नाही. अपूर्व शट अप, माझं डोकं खाऊ नकोस. तू जा, तू दुसऱ्या मुलींना जाऊन विचार, मी सेल्फी काढते. कूल, चला हॉट हॉट मुलींना भेटूया. हाय रेश्मा. हाय. काय करतेस तू? 11वीला आहे. 11वीला आहे. मग रेश्मा एक प्रश्न पडलाय मला, मला जरा मदत करशील? हो. ओके, मला सांग मुली सेल्फी काढताना पाऊट का करतात? आय थिंक व्हॉट्सअप वर ते आलं होतं ना, माकडामुळे ती सवय लागली आहे पाऊट करायची. तू करतेस पाऊट? असं नाही, बट मी एकदाच केलं होतं. दाखव कसं करते पाऊट. असं करत होता. तू पाऊट का पाऊट करतेस का करताना? हो. दाखव कसं करते. ह्याला म्हणतात पाऊट. असा असतो पाऊट? बरं मला सांग का काढतात मुली पाऊट? असं थोडं शाईन वाटण्यासाठी पण असतं हे. अच्छा, लिप ग्लॉस लावला त्याचा शाईन शायनिंग मारण्यासाठी. अच्छा, मुलं पटवायला? असं नाही. अच्छा अमर, मुली का करतात पाऊट सेल्फी काढताना? त्यांना जरा इम्प्रेशन दाखवशी वाटतं की नाही का, असं कोणी फोटो पाहिला तर असं वाटायला पाहिजे की नाही का. मारा पकडून त्याला. चक्क तो मायमध्ये लिपस्टिक दाखवायला आपला की आज मी मेकअप करून आले. त्यांच्या मनात येतो म्हणून ते करतात. मनात येतो म्हणून करतात. दाखव भरून पाहू. मी असंच असंच करतो. आपण म्हणजे तू त्याच्याकडे बघून तू फोटो काढशील, त्याला भाव बनवणार? हो. नाही नाही नाही, मला खूप आवडतात, मी खूप म्हणजे रोज बघते युवागिरी. थँक्यू सो मच रेश्मा, थँक्यू. ये आज वाढदिवस. अरे हॅपी बर्थडे. सांगितलं की बर्थडे होता. नक्की नक्की दे, नक्की दे. मला सांग मुली पाऊट का करतात निकित? त्यांना आवडत आवडत असेल म्हणून. व्हेरी गुड, सुपर. थँक्यू सो मच निकित. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू.
वाह बाय प्लीज कीप वॉचिंग खूप खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून हो हो नक्की काढू पण सेल्फी काढू 1 2 3 तू सेल्फी काढते पाउट करतेस का करतेस लिपस्टिक दिसते माझी छान दिसते लिपस्टिक दाखवायला पाउट करते बरं का नॉर्मल येत नाही येणार लिपस्टिक येते ना पण ते अजून अजून तिथे अट्रॅक्शन होतं ना जास्त कसं करते पाउट एकदा परत बर प्रतीक्षा मला सांग मुली का पाउट करतात सेल्फी करतात कारण त्यांचे लिप्स छान असतात त्यांची स्टाईल असते आणि मला आवडतं पाउट करायला आवडतं लागू असं करते पाउट मुली पाउट का करतात त्यांची स्टाईल असते म्हणून काय स्टाईल असते का फालतू सुगरट स्टाईल लिप्स दाखवण्यासाठी आम्ही तर नाही दुसऱ्यांचं मुली पाउट का करतात सेल्फी काढताना कारण सेल्फीला शोभा यावी म्हणून कारण सेल्फी म्हणजे पाऊटनी सेल्फी अजून छान निघते दाखव जरा आमच्या प्रेक्षकांना पाऊट करून तसं केल्याने सेल्फी छान पण दिसते कशी कशी पाऊट पाऊट आम्ही का करतो कारण की करीना कपूर नेहमी पाऊट करून पोच देत असते म्हणून आम्ही सगळे पाऊट करून पिक्चर काढत असतो आणि खूप एन्जॉय करतो आवडते ऍक्च्युली ती मॉडेल आहे मी प्लेअर आहे म्हणून मी आपली अशी सहज पोच देते तू काय खेळतेस मी आता पोलीस भरतीची प्रॅक्टिस करते आणि याआधी मी कबड्डी पण खेळले होते कबड्डी करता करता पाऊट करून दाखव बापरे एक पोज दे कबड्डी पोज तू तड़पाया लौट के फिर तू कदे ना आया अखां दे नाल दिल नूं रुलाया बड़ा सताया तू याद तेरी बस आंदी जावे पर तेरी कोई खबर ना आवे दिल मेरा हुण डुबदा जावे बड़ा सताया तू तैनू हुण मेरी कदे याद आके तड़पांदी नहीं अखियां चो तेरी किते नींदर उड़ फुट जांदी नहीं आवे हुण मैं तकरा फरियादा नी राह विच जिंद बैठी इक लैके तेरिया यादा इक तेरी खैर मंगदी मैं मंगा ना कुछ होर इक तेरी खैर मंगदी ना टूटे दिल की डोर इक तेरी खैर मंगदी अब कोई चले ना जोर इक तेरी खैर बिना सीने विच सा रुक गए ने तू जो गया थे मेरे रा रुक गए ने पाके जो तेनू मेरे दिल ने गवाया है दर्द जुदाई वाला नैणा विच छाया है रब करे तेनू कोई गम तड़ पावे ना बारिशां दा मौसम तेरी अख वल जावे ना साडे नसीबा विच लिखिया जुदाइया वे कदों दूर होनियां ने तनहाइयां तेरी खैर मंगदी मैं मंगा ना कुछ होर इक तेरी खैर मंगदी ना टूटे दिल की डोर इक तेरी खैर मंगदी अब कोई चले ना जोर इक तेरी खैर मंगदी मैं काय चाललंय हिचं काय चाललंय बघायचं इकडे हे काय करतेस तू मी कट्टासन करते कट्टासन कट्टासन हे काय असत कट्टासन क्रिएट केलंय मी नाव
असं काही आसन वगैरे नसतं. व्हॉट इज कट्टासन? कट्ट्यावर बसून आसन केलेलं कट्टासन. राईट राईट राईट. म्हणजे जर तू बाईकवर बसून आसन केलंस तर ते बाईक आसन, सायकलवर बसून केलंस तर सायकल आसन, टेबलावर बसून केलंस तर टेबल आसन, असं काही असतं का? काही असतं अपूर्व. रिली तुला विश्वास होत नाही ना माझ्यावर? बिलकुल नाही. तुला मी अशा एका ठिकाणी घेऊन जाते जिथे कुठल्याही प्रकारचा योगा कुठल्याही ठिकाणी करू शकतो. शक्यच नाही. एक्झॅक्ट. काही मंडल मारायचे अपूर्व माझा विश्वास करतच नाही कधीच. कारण योगा जमिनीवर बसून केला जातो, हवेत, झाडांवर, कट्ट्यांवर, टेबलांवर. नॉट पॉसिबल. काही चल तुला दाखवते. असं मला शूज घेऊ दे माझे. चल काय बघूया. काय दाखवते ते? आम्ही आहोत आता स्वामी विवेकानंद योगशाळा पुण्यामध्ये. खूप 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 स्वागत आहे तुमचं युवागिरीमध्ये. थँक्यू. पण तुमची सुरुवात कशी झाली? मी रामकृष्ण मठामध्ये जॉईन झालो होतो पूर्ण वेळ सेवा करण्यासाठी. त्यावेळी मठाच्या ग्राउंडवर ही मुलं खूप मोठ्या प्रमाणात खेळायला यायची. त्यांना झोपडपट्टीतील एरियातील बरीच मुलं मठामध्ये ग्राउंड असल्यामुळे खेळायला यायचे. आणि तिथं खेळत असताना पाहिलं की आपले दिवसभर खेळतच राहतात, अभ्यास करत नाहीत, काय नाहीत, नुसते खेळतच राहत. मग यांना म्हटलं व्यवस्थित डायरेक्शन देऊन जर शिकवलं तर त्यांची एक शक्ती एक मार्गाला लागेल आणि त्यांना भावी जीवनामध्ये त्यांचे करिअर घडवण्यासाठी खूप फायदा होईल. मग हा दृष्टिकोन ठेवून त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि जी मुलं चांगली फ्लेक्झिबल होती त्यांना योगाकडे वळवली. बाकी चांगली तब्येतीनं वगैरे जे वेगवेगळ्या खेळामध्ये त्यांना क्लबला लावून दिली आणि योगा मी स्वतः शिकवायला त्यांना सुरुवात केली. मग त्यातून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पण चांगलं वाढायला लागलं, अभ्यासात पण चांगला फायदा झाला आणि त्यांना स्पर्धेत उतरायला सुरुवात केली. राष्ट्रीय नाही आणि इंटरनॅशनल लेवलला ह्या मुलांनी गोल्ड मेडल मिळवली, वर्ल्ड कप जिंकून आणला. योगामध्ये वर्ल्ड कप जिंकून आणला. आणि आता बरेचशी मुलं बाहेरच्या देशामध्ये जॉब करतात. आता बऱ्याचशा मुलांना आपल्या मागणी पण आहे मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये आणि अभ्यासातही खूप खूप फायदा होते. त्यांचं नावही झालेलं आहे, त्यांना एक चांगलं फोकस पण आणि आरोग्य पण त्यांच्या आता तक्रारी बंद झालेले आहेत. आरोग्य पण त्यांचं आता चांगलं आहे. त्यांचे पालकवर्ग पण खूप खुश आहेत आणि त्यांच्याकडे पाहून इतर मुलंही चांगली घडायला लागली आहेत. तुम्हाला ही संकल्पना सुचली कशी? एवढ्या वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी आपण योगा करत बघतोय आम्ही, तर असं वाटलं की माझा पहिल्यापासूनच साशी स्वभाव आहे आणि योगा बसून एका जागेवर मुलं करतात तर आपण नवीन काहीतरी, जसे जिमनॅस्टिकमध्ये आहे, जिमनॅस्टिकमध्ये साहस आहे, तसं योगात साहस नव्हतं, बसूनच असं बैठ्या प्रकारातच असा योगा होता. तर आपण काहीतरी वेगळं करावं आणि मुलांमध्ये योगामधून साहस निर्माण व्हावं आणि मुलामध्ये योगाच्या माध्यमातून एवढी शक्ती आलेली आहे, बॅलन्सिंग स्ट्रेंथ आलेली आहे, तर साहस इतर गेमपेक्षाही ते चांगल्या प्रकारे योगामध्ये का साहस करू शकणार नाहीत असा विचार केला. आणि मग विचार केला मोटरसायकलवर मुलांनी चांगलं केलं तर आपण करून पाहू, मोटरसायकलवर चालत्या, परत त्यानंतर बांबूच्या शिड्यावर पाहिलं, करून खुर्च्यावरती पाहिलं, टेबलवरती करून पाहिलं आणि प्रकार हे चांगले सक्सेस झाले आम्हाला. बरं, कॉम्पिटिशन्स होत्या, तुम्ही रियालिटी शोजमध्ये गेला, तर काय कसा होता एक्सपिरियन्स आणि किती असे अवॉर्ड्स पटकावलेत? आता आम्ही नॅशनल लेवलला तर महाराष्ट्राला पहिलं गोल्ड मेडल माझ्या विद्यार्थ्यांनी मिळवून दिलं. महाराष्ट्राला त्याच्यापूर्वी कधीही गोल्ड मेडल मिळालेलं नव्हतं. आणि विशेष म्हणजे त्या मुलाचा हात फ्रॅक्चर झालेला असताना आपण त्याला तयार केलेला होता आणि हँड बॅलन्स आसनावरतीच त्याला तयार करून आपण त्याच्याकडून मेडल घेतलेलं होतं. परत वर्ल्ड कपलाही अशी स्थिती होती की आपल्या देशाचा गेम योगा आपल्या देशामध्ये निर्मित झाली आणि बाहेरचा देश सिंगापूर हा देश वर्ल्ड कप जिंकत होता. तर आपण तयार केलेल्या मुलांच्यामुळे तो वर्ल्ड कप काय झाला, भारतामध्ये आला आणि भारताचं नाव राहिलं.
आहेत किती मुलं? आता एक 70 मुलं आहेत आपल्याकडे. पाच वर्षापासूनची मुलं, कॉलेजपर्यंतची मुलं, 19-20 वर्षापर्यंत मुलं आहेत. आता सर्वात लहान किती वर्षाचा आहे? सर्वात लहान मुलगा आहे तो आपल्याकडं वीरेश्वर, छोटा आहे तो 7 वर्ष. आणि बाकीची मुलं आहेत आता बेसिक लेवलला आहेत. बरं. आणि सर्वात ओल्ड? सर्वात ओल्ड आहे तो नितीन म्हणून आहे. तो किती वर्षाचा आहे? तो आता 20 वर्षे चालू आहेत रनिंग. बरं. ओके, मग मला सांगा सर, किती वर्ष झाली हा क्लास सुरू करून? तुम्ही क्लास सुरू करून कोथरूड भागामध्ये आता 4 वर्ष झालेत. आणि त्याच्यापूर्वी आपण मठामध्ये घेत होतो. बरं. कॉर्पोरेशनच्या स्कूलमध्ये मठामध्ये आपण 5 वर्ष घेत होतो. 5 वर्ष हो मठामध्ये. सर मला सांगा, किती वर्षापासून तुम्ही शिकवता? म्हणजे सुरुवात कुठल्या साली केली तुम्ही? 2002 साली केली. 2002 साली. वाव, 14 वर्ष झालीत ऑलमोस्ट. आणि कुठे? इथेच सुरू? नाही, रामकृष्ण मठामध्ये मी पूर्वी शिकवत होतो. बर. 5 वर्षे तिथे शिकवली. नंतर कॉर्पोरेशनच्या एका स्कूलमध्ये शिकवलं. बर. 5 वर्षे. आणि नंतर आता कोथरूड भागामध्ये आपण 4 वर्ष योगा सुरू केलेला आहे. बरं. मला हे विचारायचं होतं की योगा करणं हे का गरजेचं आहे? योगा करणे आज तर खूपच, कारण आज पाहतो आपण मुलांचं मन स्थिर अजिबात नसतं. खूप चंचल मुलांचं मन आहे आणि ते एका ठिकाणी वळवणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातून प्रगती साधणं. तर योगामुळे कॉन्सन्ट्रेशन सर्वात महत्त्वाचं, अभ्यासात चांगला फायदा होतो आणि खेळांना कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. खेळातसुद्धा उतरल्यानंतर मला कॉन्सन्ट्रेशनचा चांगला फायदा होतो. नेमबाजी घ्या, क्रिकेट घ्या, कोणताही खेळ घ्या, त्यानंतर मुलांचं यातून आरोग्य चांगलं होतं. आजारापासून ते प्रतिकारशक्ती वाढते, आजारापासून ते बचाव होतो चांगला. बरोबर. त्यानंतर फ्रंट बेंडिंग, बॅक बेंडिंग, स्ट्रेचिंग, फ्लेक्झिबिलिटी, बॅलेन्स, ह्या ज्या गोष्टी आहेत ते योगातून सगळ्या साध्य होतात. आणि अनेक आसनं अशी आहेत की मोठेपणी करू शकत नाही आपण, ते आपण लहानपणी करतो आणि त्याचा फायदा आपल्याला मोठेपणी मिळतो. एक संस्कार होतो मोठेपणी कोणती गोष्ट लहानपणापासून सुरुवात केली की युवक वर्गाला अजिबात अवघड वाटत नाही. ते इतक्या सहजतेने करतात आणि कुठेही ताणतणाव चेहऱ्यावर दिसत नाही. मोठेपणी करायला लागलो तर आपल्याला कसं ओढून ताडून करणं, ताण दिसणं आणि अवघड वाटणं. बरोबर. कारण माझा एक प्रॉब्लेम, मला मांडी घालून बसता येत नाही, तर योगा जर मी केलं तर तो प्रॉब्लेम माझा जाईल. योगा तुम्ही केला तर 1-1.5 महिना तुम्हाला इतकं स्वस्थ वाटेल आणि एवढा आराम मिळेल की तुम्ही खूप समाधानी असाल. ह्यांच्यासारखे असे नाही, तेवढं होणार नाही. कारण आता बॉडी तुमची स्टीप झालेली आहे. मोठे झाल्यानंतर बॉडी स्टीप होते, म्हणून कसं आहे ठराविक लवचिकता गेल्यानंतर एवढा फायदा होत नाही. लवचिकता शरीरामध्ये असताना आपण केला तर जास्त फायदा होतो.
सर ही जी विद्या आहे ती तुम्ही आम्हाला सांगितली आहे त्याच्याबद्दल, पण आमच्या युवांना पण सांगा ना योगाबद्दल. ही विद्या आज युवकांच्या दृष्टीने खूप बलवान बनवणारी विद्या आहे, तर युवकांनी ह्या विद्येचा उपयोग करून घेतला पाहिजे, स्वतःला एक बलवान बनवलं पाहिजे आणि इतरांना शिकवलं पाहिजे की त्यामुळं काय होईल, मुलंही चांगली तयार होतील आणि करिअर म्हणून पाहिलं पाहिजे युवकांनी. योगाकडे चांगलं वळलं पाहिजे आणि खूप एवढा स्कोप आहे, एवढा स्कोप आहे की त्याच्यावर ते रिसर्च करू शकतात, नवीन नवीन जेवढं शोधाल तेवढं त्यांना त्यामध्ये शोधता येईल आणि खूप संधी आहे त्यामध्ये, खूप चांगलं 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 नॉलेज वाढवण्यासाठी त्यांचं आणि इतरांना देण्यासाठी. नक्कीच नक्कीच बरोबर बोलतात सर. मगाशी तुम्ही म्हणालात की सायकलवर, बाईकवर आणि टेबलावर आणि शिडीवर वगैरे, तर बाईकवर बघायला मी जरा एक्साइटेड आहे, ते मेल का हे यांना? हो अवश्य, चला आपला हो.